ऊस उत्पादकांना दिली जाणारी एफ आर पी रद्द करून त्याऐवजी ई एफ आर पी सुरू करावी रिलायन्स सारख्या खाजगी उद्योजकांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे श्यामराव देसाई आणि सुजाता देसाई यांनी पत्रकार बैठकीत केली त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन पाठवल्याचं सांगण्यात आलं शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिक दर मिळावा यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा अशी जैव इंधन शेतकरी संघटनेची सातत्यानं मागणी आहे साखरेला दर नाही कारखाने ऊस उत्पादकाला अपेक्षित एफ आर पी देऊ शकत नाहीत असं असताना इथेनॉल निर्मिती करणं फायद्याचं असतानाही अनेक साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीकडे दुर्लक्ष केलंय सद्यस्थितीत साखरेच्या उत्पादनानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफ आर पी दिली जाते परंतु इथेनॉल आणि बगॅस पासून होणाऱ्या वीज निर्मितीचे पैसे साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप जैव इंधन शेतकरी संघटनेचे शामराव देसाई आणि सुजाता देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला कारखानदारांकडून ऊस उत्पादकांना दिली जाणारी एफ आर पी रद्द करून त्याऐवजी ई एफ आर पी सुरू करावी रिलायन्स सारख्या खासगी उद्योजकांना इथेनॉल निर्मितीसाठी शासनानं परवानगी द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं निवेदनाद्वारे केल्याचं देसाई दाम्पत्यानं सांगितलं इंधनासाठी वापरलं जाणारं पेट्रोल बाहेरील देशांकडून घ्यावं लागतं त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात मात्र पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यास परदेशी इंधनाची आयात कमी करून देशाला फायदा होईल असा दावाही त्यांनी केला